आपण 31 रोमन संख्या बघितलेल्या आहे. आता आपण ना त्या रोमन संख्यांच्या याच्यासाठी आपण एक मजेशीर खेळ खेळूया. आता खेळ कोणता माहिती आहे, आपण पत्ते खेळ हा नेहमी खेळतो ना, आणि पत्ते खेळामध्ये एक वैशिष्ट्य आहे, त्यामध्ये आपण एक खेळ असा नेहमी खेळतो की गुलामचोर. बरोबर खेळलाय का तुम्ही प्रत्येकाने? काय करतो आपण माहिती आहे ना, प्रत्येकाला पत्ते वाटतो आणि नंतर काय करतो, जोडी लागली तर आपण काय करतो, जोडी काय करतो खाली ठेवतो, आणि नंतर काय करतो, जोडी लागत नसेल तर दुसऱ्यांमधून आपण काय करतो, एक पत्ता काय करतो खेचून घेतो, आणि ज्याच्या शेवटी एक गुलाम राहतो आणि मग आपण त्याला काय तो हरला असं आपण गृहीत धरतो. पण आपण तसा खेळ खेळणार नाही, आपण काही पोकेमॉनची कार्ड्स आहेत आणि कार्डच्या मागे काय माहिती आपल्या आंतरराष्ट्रीय अंक आहे आणि दुसरे कोणते असणार आहेत आपल्याला रोमन अंक आहे आणि आपण रोमन अंकांचा वापर केला. त्याच्यामध्ये आपण एक असं कार्ड टाकलं गुलामच्या जागी काय वापरलं, आपण एक स्माइली एक कार्ड राहिले, हे कार्ड ज्याच्याकडे राहील शेवटी तो हरला, आणि ज्याच्याकडचे सगळे पत्ते जोडा लावून संतील ते काय करायचे आपण तो म्हणू शकतो आपण जिंकलो. आवडेल का तुम्हाला खेळ खेळायला? काय करायचं प्रत्येकाला माहिती, आपली जोडी लागली तर काय करायचं, पत्ते काय करायचे खाली ठेवायचे. ओके, मी तर प्रत्येकाला हे कार्ड वाटतोय. आपण यासाठी पोकेमॉनचे कार्ड घेतले. आपल्याला रोमन अंक पण असतील आणि काय असतील आंतरराष्ट्रीय अंक पण असेल. जोडी लागली तर पत्ते काय करायचे खाली ठेवायचे. ओके, याला 5 जोडी लागलेली आहे. याला कितीची लागली आहे? हां, 1 आणि रोमन अंक 1. कोणती जोडी लागली आहे? 3 आणि रोमन 3. 3 आय वापरणारी जोडी लागलेली आहे. तुला संपला एवढा एवढा? एकही जोडी लागत नाहीये. नाही लागत आहे. ओके, म्हणजे दोघांचे आता जोडा लागत नाहीये. बरोबर आहे. आता काय करायचं माहिती आहे ना रोहन, तू सुरुवात कर. तू याच्याकडचं कार्ड घे, याच्याकडचा एक पत्ता उड. बघ तुला लागते का कोणता अंक आला. ओके, व्हेरी गुड. 4 आणि 4. कोणती आली आहे? 8 आणि 8. ओके, कोणता आले? 10 आणि 10 रोमन. कोणता आहे लागते का चेक कर. लिहिलेला आहे त्याच्यावर दाखव. कोणता आहे? 9 आणि 9. ओके, तू खेळ. काय आलं? ओके, 2 आणि 2. त्याचा घे. ओके, 7 आणि 7. हळू. काय झालेलं आहे? 6 आणि 6. राहिलं का आहे अर्णोकडे स्माइली राहिलेली. अरे इथे आपलं काय दिसतं रे आपल्याला, कोणकोणते अंक वापरले आपण? 7 ची आपण 7 रोमनशी जोडी लागली आहे, 9 ची 9 ची, 8 ची 8 ची, 5 ची 5 ची, आणि इथे सुद्धा आपण काय केलं आहे रोहनने सुद्धा त्याच पद्धतीने काय केलेलं आहे जोड्याला, आणि राहिलं कोणाकडे स्माइली शेवटी अर्णोकडे राहिलेलं आहे. म्हणजे अर्णव काय राहिलेलं आहे आजचा, रोहन काय झालेला आहे विजेता झालेला. कसं वाटलं काय तुम्हाला? मस्त आवडलं? थँक्यू. Thank you.